नवीकरण विभागाकडून महावेश्वर व वाई शहरामधून चोरीस गेलेल्या 6 गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. पाहूयात ही बातमी. वाई पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरीचे बरेच गुन्हे घडलेले असल्याने पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, पोलीस निरीक्षक वाई बाळासाहेब भरणे यांना वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार बाळासाहेब भरणे यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊन व मार्गदर्शन करून वाहन चोरीतील आरोपींना तत्काळ अटक करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी वाहन चोरीतील आरोपींचा शोध घेत होते. दिनांक 28 जुलै रोजी बाळासाहेब भरणे पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन मुले काळे रंगाचे नंबर नसलेले मोपेड गाडीवरून संशयितरित्या वाई शहरात फिरत आहेत. मोटारसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेऊन बाळासाहेब भरणे यांनी तत्काळ गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना सदर संशयितांचा शोध घेण्याबाबतच्या सूचना दिल्या. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी हे सदर इसमाचा शोध घेत असताना एका काळ्या रंगाच्या पाठीमागील बाजूस नंबर प्लेट नसलेल्या मोपेड गाडीवरून दोन्ही संशयित सिद्धनाथवाडी वाई येथे फिरत असताना मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गेल्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये महाबळेश्वर येथून 1 बुलेट व 1 हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल तसेच वाई शहरातून 4 हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल अशा एकूण 3 लाख रुपये किमतीच्या 6 मोटारसायकल चोरल्या असल्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांनी सदरच्या मोटारसायकलींपैकी काही मोटारसायकल दडवून ठेवलेल्या होत्या व काही मोटरसायकल आई आजी आजारी असल्याने पैशाची गरज आहे असे कारण सांगून विकलेल्या असल्याचे सांगितल्यानंतर सदरच्या सर्व मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदरबाबत वाई पोलीस स्टेशन व महाबळेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हे नोंद झाले असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक सोनाली माने या करीत आहेत.